जे दूध निघतंय ना ते इथं या मशीन मध्ये येत आहे. वासरू आहे. हा हा, व्हेरी गुड. छान 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 छान. हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत ना? मजेतच असणार आहे. सो आज आपण चाललोय फ्रेश मिल्क आणण्यासाठी, जिथं की म्हणजे शेती असणार आहे आणि त्यांचाच गायांचा गोठा वगैरे असणार आहे अशा ठिकाणी. आणि आम्ही फर्स्ट टाइम चाललोय त्याच्यामुळे माहीत नाही कसं आहे नेमकी तिथं. आता आम्ही पोहोचलो इथे गायांच्या गोठ्याजवळ आणि इथे जवळपास 50 अधिक गाया दिसत आहेत इथे. तर काही गाया ह्या चारा खात आहे, यांना चारा हा इथे समोर ठेवून दिलाय त्यांनी, म्हणजे ज्याला वाटेल ते येऊन खाऊन जात आहे. आणि ज्या गायांचं खाऊन झालंय त्या इकडे निवांत बसल्या रवंत करण्यासाठी. बघू शकता तुम्ही, म्हणजे शेतकऱ्यांनी इतकी छान व्यवस्था केली ना गायांसाठी की त्याला सारखं सारखं म्हणजे दिवसातून चक्कर मारावं लागत नाही. इथे गायांना त्यांना चारा वगैरे टाकून ठेवलेला आहे, त्या गाया स्वतः जाऊन त्यांचं दूध काढून येत आहे मशीनद्वारे. प्लस पाणी पिण्यासाठी अशी व्यवस्था केली की जेव्हा त्यांना पाणी प्यायचं असेल तेव्हा त्या स्वतः जाऊन इथे पाणी पिऊन येतील अशा पद्धतीने. तर बघू शकता जेव्हा गाय आहे ना त्या बाऊलमध्ये तोंड टाकते तेव्हाच ते पाणीचं स्टार्ट होत आहे, आणि पाणी पिऊन झालं जेव्हा ती तोंड बाहेर काढते त्यावेळेस ते पाणी ॲटोमॅटिकली बंद होतं, म्हणजेच पाणी हे साठून ठेवलं जात नाही तिथे. इथे आल्यावर आपल्याला फक्त गायच नाही तर कोंबड्या पण दिसल्या. इथे एकदम प्रॉपर गावाकडचा शेतकरी असं वाटतं इथे आल्यावर. गायांच्या गोठ्यातच हे असं एक मशीन ठेवलेले रोलर सारखं जे गोल गोल फिरत आहे ते, आणि तिथे जाऊन गाया स्वच्छ होतात. जी घाण वगैरे लटकलेली असेल तर ती तिथे जाऊन काढून घेतात. समोर तिथे मशीनच्या तिथे गाय गेलेली दिसते बघा, आणि रेड लाईट पण ब्लिंक होतोय तिथे. तर तिथून दूध काढलं जातं आणि ह्या मशीनने ना दूध ॲटोमॅटिक काढलं जातं जेव्हा गाय तिथे जाते तेव्हा. आणि असं बघून असं वाटतंय की जसं काही गायांना ट्रेनिंगच दिलंय की काय, आणि जिला दूध काढायचं ती बरोबर तिथं जाऊन उभी राहते आणि दूध काढून बाहेर येते. जसं की आपल्या इकडे आपल्या शेतकऱ्याला सकाळी आणि संध्याकाळी गायीचं दूध काढावं लागतंय आणि ते डेअरीला न्यावं लागतंय, तसं इथे ह्या गाया स्वतःच त्या मशीनच्या इथे जाऊन दूध काढून येतात. आणि मला वाटतं त्यांना ना जो कोड दिलेला आहे ना तो तिथे जाऊन स्कॅन होतो आणि मग शेतकऱ्याला कळतं की कोणत्या गायीने दूध काढलंय ते. आणि बघू शकता एक गाय बाहेर उभी पण आहे आणि आतमध्ये एक गाय असल्यामुळे ती वेट करते, तिला पण दूध काढायला जायचं आहे आतमध्ये त्याच्यामुळे ती वेट करते. स्वतःचं दूध स्वतःच काढतात ह्या गाया, ही गोष्ट मी ना पहिल्यांदाच बघितली, म्हणजे मला पण खूप आश्चर्य वाटलं मी हे असं बघितल्यानंतर. गोठ्याच्या शेजारीच हे चेरीचं झाड दिसलं. हे एकदम छोटं झाड आहे पण त्याला खूप सारे फळं लागलेले होते आणि रेड रेड पण होते. आणि त्याच्याच बाजूला ना इथे आवळ्यासारखंही काहीतरी वेगळं फळ होतं पण आवळा नव्हतं. तर बघू शकता हे सेम आवळ्यासारखंच दिसतंय. आणि त्याच्यानंतर क्यूच्या पप्पांनाही चेरी खाण्यासाठी बोलवलं होतं टेस्ट करण्यासाठी आणि त्यांना ती खूप आंबट लागली, तर आंबट होत्या त्या चेरी. जे सगळ्या गायांचं शेण आहे ना ते इथून खाली लोटलं जात आहे आणि त्याच्यापासून गोबर गॅस तयार करतो इथला शेतकरी. जे दूध निघतंय ना ते इथं ह्या मशीनमध्ये येत आहे आणि आता आपण घेणार इथं टायमिंग वगैरे दिलेले आहे. आपण ह्या मशीनमधून 2-3 लिटर नेणार. क्यू झोपलेली होती तर ती पण आत्ता उठली आहे आणि तिला इथले सगळे गोठा वगैरे सगळं दाखवायचं आहे. इथे वासरू होतं गाईचं वासरू, त्याला पाणी चारा सगळं ठेवलेलं आणि क्यूनी आणि दिवनी दोघींनी हात लावून बघितला. ही एक गाई आहे ना म्हणजे ती आतमध्ये गेली आणि लगेचच बाहेर आली, फक्त तिच्यावर ते पाणी फवारलं गेलं आणि थोडंसं वॉश करून ती बाहेर आली. त्यानंतर आम्ही इथे गायांच्या गोठ्याजवळच मस्तपैकी शेती होती तर ती बघण्यासाठी निघालो. आणि आम्हाला घोड्याच्या तबेल्याकडे पण जायचं होतं कारण की तिथे जवळच होता आणि क्यूला पण ते दाखवायचं होतं. आणि हे जे दिसतं ही मक्याची शेती आहे तर अजून छोटेसे झाड आहे, मोठे नाही झाले. हे बघा इथं पुढं घोड्यांचा तबेला आहे. इथे घोडे मस्तपैकी चारा खातानी दिसत आहेत, मध्यभागी ठेवलेले बघा तिथे ना चारा ठेवलेला आहे त्यांना. आणि तिकडे त्या साईडला एक काळा घोडा दिसतोय, तिथे पाणी ठेवलेलं आहे पिण्यासाठी. काय बाबड्या इथं इथं गोगल गाय इथं हात लाव, तू हात लाव गोगल गायला. हे बारीक होती, बारीक झाली, बारीक झाली, बारीक झाली. तम परत हात लाव, बारीक झाली, हात लाव. काय
गोगलगाय। आता किव थकली होती पायी चालून सायकल चालून, मग आता तिला उचलून घेतलंय तिच्या पप्पांनी आणि आता आम्ही दूध घेऊन निघणार आहोत घरी जायला। आता आपण ह्या मशीनमधून जे दूध घेतोय ना ते पॅश्चराईज केलेलं दूध नाही आहे, म्हणजे ते फ्रेश दूध आहे। आणि इथे ना 1 युरोला 1 लिटर दूध मिळतंय। तर कियारा आता कॉईन टाकते। सोड हा, आता थांब तिला करा लाव ना, कर बाळा स्टार्ट कर। व्हेरी गुड कियारा, हे बघा आता दूध यायला लागलंय। आता आपण 2 युरो टाकलेत। इथे 1 युरोला 1 लिटर दूध मिळतंय आणि आपण 2 युरो टाकल्यामुळे आपलं 2 लिटर दूध मिळणार आहे आपल्याला। आणि ही बॉटल झाल्यावर आपण म्हणजे भरत आल्यावर आपण स्टॉप करायचं, त्याच्यानंतर परत दुसरी बॉटल लावल्यावर स्टार्ट करायचं। आणि आता आपलं दूध हे 0.718 लिटर राहिलंय बाकी अजून, तर ते दुसऱ्या बॉटलमध्ये येईल। पायऱ्या सुद्धा चढायला हवं परत पैसे। बर टाका तिला, टाक बेटा वरती टाक वरच्या ह्याच्यात। हा टाक, व्हेरी गुड, सुपर स्टार्ट। दाबून आहे ना एकदा, परत टाक पैसे, अजून ते झालं आता आता टाक, आता बटन दाब प्रेस कर स्टार्टच। दूध येतं बघा, आता पैसे टाकले। आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।